ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकीय घडामोडींवर मनसेतर्फे सह्यांची मोहीम राबवली जात आहे। मनसेने आज आणि उद्या एक सही संतापची हे अभियान सुरू केलं आहे। या अभियानाद्वारे मनसेकडून राजकीय घडामोडीचा निषेध करण्यात येत आहे। उल्हासनगर शहरातही मनसेचे माजी शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सह्या करत संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालाय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी उथलपुथल चालली, कोण कुठे कळायला मार्ग नाही, कोण कोणाला धोका देते, कोण कोणाला धोका देते, कोण कोणाच्या बाजूने जाते, कोण कुठे चाल, काही कळायला मार्ग नाहीये। या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून फक्त मनसे उरली आहे। मनसेच्या व्यतिरिक्त एकही पक्ष असा नाही की जो सत्तेत नाहीये। आणि हे सगळं स्वार्थासाठी चाललंय, हा लोकांचा विचार नाही। पण ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, जे लोक वर्षानुवर्ष तुम्हाला विश्वास आणि मतदान करतात, त्या लोकांना तुम्ही काय देताय, हा मोठा प्रश्न आहे। जर लोकांच्या विश्वासाला तडा देऊन जर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करत असाल, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि या महाराष्ट्रातील नागरिकांचा विरोध आहे। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।